नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। आपल्या पारंपरिक जेवणामधला कोशिंबीर नावाचा एक पदार्थ आज बनलाय सॅलेड। त्याला अगदी छान त्याला सजवून ठेवलेलं नाव म्हणजे सॅलेड। आणि डाएट वजनाबद्दल अतिशय जागरूक झालेली लोक आजकाल फक्त सॅलेड 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 एवढाच घोष करत असतात। आणि ऍक्च्युली पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये तर सॅलेड्स हे पुरवण्याचं काम केलं जातं आणि तो एक व्यवसाय बनलाय ऍक्च्युली। पण आता ही कोशिंबीर जी आहे आपली, की आपल्या पूर्वीपासून आपल्या ताटामध्ये असायचीच, तर हे आता सॅलेडमध्ये जमा झालेली आहे। तर अर्थात याचं तुम्ही कोशिंबीर म्हणा, सॅलेड म्हणा, पचडी म्हणा, याच्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रोटीन्स जेवढं तुम्ही ऍड कराल तेवढे तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतात। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याचे फायदे तर भरपूर आहेत, वजन कमी करायचं म्हणलं की सॅलेड शिवाय पर्याय नाही हे लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे। पण बऱ्याच वेळा ते किती खावं, कोणत्या वेळेत खावं यावर लोकांचं खूप कन्फ्युजन असतं आणि त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा तुम्हाला हिंट सांगते की सॅलेड खाण्याची योग्य वेळ, योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण काय। तर सर्वात पहिले की आपल्याकडे जे सर्रास मिळणारे पदार्थ असतात, जसं टोमॅटो, काकडी, बीट, गाजर, यानंतर मुळा, कोबी घालू शकता, पालक घालू शकता, अगदी पाश्चात्य देशातल्या भाज्या सुद्धा, म्हणजे जसं ब्रोकोली आहे, मशरूम, लेट्यूस यासारखे पदार्थ सुद्धा लोक सॅलेडमध्ये घालतात। तर महत्वाचा मुद्दा असा की हे सगळं एकत्र करून, आता हे तर झाले सगळे फायबर्स झाले, व्हिटॅमिन्स आले, मिनरल्स आले, आता त्यात प्रोटीन ऍड करायचं म्हणजे काय करायचं हे सुद्धा सांगते। पहिले सॅलेडचे तुम्हाला बेनिफिट सांगते की सॅलेड घेतल्यामुळे काय काय फायदे मिळतात। सगळ्यात पहिलं म्हणजे वजन आणि पोटाची चरबी कमी करायची असेल, हाय फायबर डाएट मध्ये जर तुम्ही घेतलं तर यामध्ये सॅलेड शिवाय पर्याय नाही। तर वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सॅलेड्स अतिशय महत्वाचे असतात। पोटभरीचा पर्याय असतो, लवकर भूक लागत नाही, थोडंसं खाल्लं तरी पोट भरतं। दुसरं म्हणजे पोट साफ होणे, ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत, मग मे बी ते पोट साफ होत नाही किंवा गॅसेसचा त्रास होतो असं असेल तर त्यांनी सॅलेड आपल्या आहारामध्ये घेणं अतिशय गरजेचं आहे। तिसरं म्हणजे रक्तामधली शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करते। जे डायबेटिक लोक आहेत, ज्यांना वजन कमी करायचं आहे, सॅलेड हा एक उत्तम पर्याय आहे। आणि चौथं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होतं। हाय कोलेस्ट्रॉल हे बऱ्याच जणांना सध्या स्ट्रेसमुळे असेल, वजन वाढण्यामुळे असेल, यानंतर जेनेटिक डिस्पोजिशन असतात, या सगळ्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त दिसून येत आहे। तर पूर्वी जो आपल्या आहारामध्ये कोशिंबीर नावाचा एक मोठी वाटी भरून आपली कोशिंबीर असायची, तर ते आता कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये कमी झालं होतं। पण आता लोक अगदी हेल्थ बद्दल जेवढी कॉन्शियस झालेत तर त्याबद्दल परत ते सॅलेड म्हणून एक नवीन त्याला गिफ्ट पेपर रॅप करून आपल्या समोर आले, अगदी चकाचक स्वरूपात। तर तुम्ही त्याला काहीही म्हणा, पण हे सगळं त्यामधून गेलं पाहिजे। आता हे तर झाले की फायदे काय काय आहेत, आता ते बनवायचं कसं, तुम्ही सॅलेड कसं बनवता आणि त्यामध्ये काय काय घालता यावर तुमच्या शरीराला त्याचे मिळणारे बेनिफिट्स अवलंबून असतात। आता जनरली सॅलेड म्हणलं की आपण काय म्हणतो की वजन कमी करण्यासाठी मी सॅलेड खाते। जेव्हा तुमचा कल हा वजन कमी करण्याकडे असतो आणि तुम्ही त्यासाठी जर सॅलेड घेत असाल, तुमचं एम वेट लॉस आहे, फॅट लॉस आहे आणि त्यासाठी सॅलेड घ्यायचं आहे, तर त्यामध्ये सॅलेड ड्रेसिंग्स जे आजकाल बाजारामध्ये वेगवेगळे मिळतात, मेयोनीज किंवा तेल वेगवेगळ्या प्रकारचे, यापैकी काहीही घालू नका, कारण यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये शुगर असते। तर आपलं त्याऐवजी अगदी साधं सोपं सैंदव मीठ, लिंबाचा रस, यानंतर दही, मिरपूड, जिरेपूड असं तुम्ही घालू शकता, याने चवही येते आणि यामध्ये एक्स्ट्रा काहीही कॅलरीज नसतात। त्यामुळे वेगवेगळे अगदी फॅन्सी सॅलेड ड्रेसिंग्स किंवा मेयोनीज हे घालण्याच्या भांगडीत पडू नका, त्याने वजन कमी होणार नाही। जर तुम्ही वजन कमी करण्याची तुमची काही एम नसेल किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही सॅलेड खात नाही आहात, तर मात्र तुम्ही साखर थोडीशी किंवा तुपाची फोडणी, दाण्याचं कूट यासारखे पदार्थ घालू शकता। पण अदरवाईज जे आपण आपल्या नॉर्मल कोशिंबीरीमध्ये घालतो, कोशिंबीर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मस्तपैकी तुपाची फोडणी, दाण्याचं कूट भरपूर, साखर भरपूर, मीठ आणि मग आपण ते खातो। तर असं करू नका। कोशिंबीर म्हणजे तुम्ही दही घाला, त्यामध्ये दही रायता जसा असतो पण त्यामध्ये साखर, गूळ, मध,
तुपाची फोडणी, दाण्याचं कूट असं काहीही घालू नका। प्लेन दह्यामध्ये तुम्ही गाजर, बीट, टोमॅटो, काकडी ज्या तुमच्याकडे अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता। दही आणि सॅलड हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे। तर हे झालं आता सॅलड कसं घ्यायचं किंवा कोशिंबीर कशी घ्यायची। आता महत्त्वाचा प्रश्न येतो की हे नेमकं खायचं कधी। बऱ्याच जणांना सॅलड खाल्ल्यामुळे गॅसेस होतात, कारण ह्या सगळ्या कच्च्या भाज्या आहेत। सॅलड म्हणजे काय थोडक्यात, तर कच्च्या भाज्या। तर आता हे सगळं कच्चं खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना फायबरचा अतिरेक हा पचत नाही, त्यामुळे खूप लोकांचं मी बघितलं असतं की मी बाउल बाउल भरून फक्त रात्री सॅलडच खाते, त्याशिवाय काही खात नाही। असं करू नका। परत एकदा सांगते की आपला सुवर्ण मध्य साधणं हे डाएटमध्ये फार महत्त्वाचं असतं। कोणत्याही पदार्थाचा जर तुम्ही अतिरेक केला तर शरीराला त्यापासून नुकसान होतं आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळत नाही। त्यामुळे सॅलड सुद्धा एक एवढी वाटी, म्हणून मी मुद्दाम दाखवलं तुम्हाला की साईज काय असते, एक बाउल एक वाटी, आपली स्टीलची जी आमटीची वाटी असते घरामध्ये तर त्यापेक्षा थोडासा मोठा आहे, एवढं सॅलड हे पुरेसं आहे। मोठे बाउल बाउल भरून सॅलड खाऊ नका, अतिरेक करू नका, नाहीतर मग गॅसेस, अपचन, पोट दुखणं यासारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे एवढं सॅलड हे पुरेसं आहे। तर प्रमाण तर तुम्हाला कळलं। आता खायचं कधी, तर दुपारच्या वेळेत शक्यतो हे सॅलड घ्या, म्हणजे लंचला सॅलड घ्या भरपूर। रात्रीच्या वेळेमध्ये सॅलड कमी घ्या, कारण रात्री आपली पचनशक्ती ऑलरेडी स्लो असते आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कच्चं खाल्लं तर आपल्याला अजून जास्त त्रास होऊ शकतो। बऱ्याच जणांना मग रात्री ऍसिडिटी होते किंवा गॅसेस होतात, तर शक्यतो रात्री शिजवलेलं अन्न घ्यावं, कच्चं अन्न रात्री खाऊ नये। त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही सॅलड घेऊ शकता। आता हे सॅलड अजून छान कसं करायचं, तर ही सवय लावा की तुम्ही जेव्हा काकडी, टोमॅटो, आपली नॉर्मल जी कोशिंबीर असते, आजकाल तुम्हाला युट्यूबवर बरेच व्हिडिओ मिळतील, बऱ्याच रेसिपीज मिळतील, तेही तुम्ही रेफर करू शकता। पण काकडी, गाजर, टोमॅटो, बीट, मुळा यासोबत तुम्ही प्रोटीन ऍड करू शकता जास्तीत जास्त, की तुम्हाला ते फिलिंग घ्यावं खाण्याचं, की पोट पण भरलेलं आहे, जास्त वेळ भूक लागत नाही आणि दुपारचं जेवण व्यवस्थित असेल तर हे पचलं पण जातं। त्यामुळे एक वाटी, जेवढा मी बाउल दाखवला आहे तर ही एक वाटी तुम्ही सॅलड घेऊ शकता। मग तुम्ही त्याला कोशिंबीर म्हणा, दही रायता म्हणा, यामध्ये तुम्ही हे दोन तीन प्रकारे वेगवेगळे घेऊ शकता। तर मग यामध्ये प्रोटीन म्हणून काय ऍड कराल, तर या सॅलडमध्ये किंवा या कोशिंबिरीमध्ये तुम्ही उकडलेले हिरवे मूग, थोडेसे स्प्राउट्स जे आहेत हे शिजवून घ्या, म्हणजे त्याचा त्रास होणार नाही। दुसरं म्हणजे पनीरचे तुकडे किंवा उकडलेल्या अंड्याचे तुकडे, जे अंडी खात असतील उकडलेल्या अंड्याचे तुकडे घाला, किंवा अंडी खात नसतील तर पनीर आणि स्प्राउट्स घाला। एकाच वेळी खूप जास्त पदार्थ एकत्र करू नका। सॅलड हे नेहमी तीन किंवा चार पदार्थांचंच असावं ही काळजी घ्या, कारण खूप जास्त एका वेळी केलं, सगळ्यांना काय सवय असते, करायचं म्हणजे अतिरेक करायचा, नाही म्हणजे अजिबात नाही, असं करू नका। पेशन्स आणि कन्सिस्टन्सी डाएटमध्ये खूप महत्वाची असते आणि म्हणूनच अतिरेक न करता तीन किंवा चार पदार्थच एकत्र करा एका वेळेस आणि त्याचा अगदी व्यवस्थित तुमच्या शरीराला फायदा होईल। रोज वेगवेगळे घेत चला, एकाच दिवशी सगळं एकदम घेऊ नका। तर मला वाटतंय की सॅलड खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि प्रमाण हे तुम्हाला कळलं असेल। आणि आता खूप जणांना जे कन्फ्युजन होतं की सॅलड खायचं कधी, तर हे तुम्हाला कळलं असेल आणि आता तुमच्या हेल्थची काळजी ही नक्की घ्या। मी ज्या सांगितल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका। अशाच रोज तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स मिळतील। आणि अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन सुद्धा येईल आणि असे अजून छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।